नमस्कार. बघा, आज आपण स्वातंत्र्यपूर्व कालीन राजकीय विचार प्रवाहामधला ब्रिटिश वसाहतवाद हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्यानंतर आपल्याला इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीच्या वसाहतवादा संबंधित कारणांची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांचं आर्थिक, धार्मिक व सामाजिक परिणाम सांगता येतील. 1857च्या उठावाचं स्वरूप व राजकीय विचार देखील आपल्याला स्पष्ट करता येतील. वसाहतवादीसाठी ब्रिटिशांनी केलेले शिक्षण, न्याय, नाणी पद्धत, रेल्वे, टपाल, कायदा व सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील कामगिरी देखील आपल्याला समजणार आहे. आणि त्याचप्रमाणे इंग्रजी शिक्षणाचा प्रसार ही या देशातील प्रबोधनाची सुरुवात कशी ठरली याची देखील माहिती आपल्याला हा ब्रिटिश वसाहतवाद घटक अभ्यासल्याच्यानंतर समजणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, इसवी सन 1600 साली इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापाराकरता पोर्तुगीजांचं अनुकरण करून पौर्वात्य देशांकडे दृष्टी वळवली. 17व्या शतकात या कंपनीने हिंदुस्थानात वस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. प्लासीच्या लढाईनंतर कंपनी सरकारचं राज्य सारखे वृद्धिंगत होत होते. बघा, हिंदुस्थानावर आपलं राजकीय प्रभुत्व स्थापन करण्याच्या चढाओढीत ब्रिटिशांनी फ्रेंचांना देखील पराभूत केलं. हिंदुस्थानातील माणसं, येथील पैसा व याच देशातील साधन सामग्री यांच्या बळावर इंग्रजांनी आपलं साम्राज्य वाढवलं. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचे आर्थिक क्षेत्रात भारतीय वसाहतींवर फायदेशीर परिणाम आढळून आले. कापड गिरण्यांमधील कापडाचे तयार झालेले कापड विकण्यासाठी हुकुमी बाजारपेठ इंग्लंडच्या भारतावरील राजकीय वर्चस्वामुळे प्राप्त झाली. इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या भारतीय कापडावर जबर जकाती देखील बसविल्या. भारताचं आर्थिक शोषण करणं उद्योग प्रधान इंग्लंडच्या पथ्यावर कसं पडलं बघा, याचीच माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. इसवी सन 1857च्या उठावानं हिंदुस्थानावरील कंपनीचं राज्य संपुष्टात येऊन बघा, इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश सरकारकडे घेतला. ब्रिटिशांचं या देशावरील वर्चस्व सुमारे 150 वर्ष टिकलं. ब्रिटिशांनी हिंदुस्थानात अनेक क्षेत्रात सुधारणा करण्याचा देखील अल्पसा प्रयत्न केलेला होता. त्याचाच हिंदुस्थानावरील लोकांवर काय प्रभाव पडला याची माहिती आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूयात, सर्वात आधी आपण औद्योगिक क्रांती आणि वसाहतवाद पाहूयात. बघा, मध्ययुगाच्या अखेरीपासून आर्थिक क्षेत्रामध्ये महत्वाचे बदल घडून आले. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी, वाहतुकीच्या साधनात सुधारणा, नव्या जगाचा शोध, मध्यम वर्गाचा उदय, पतपेढ्यांची सुरुवात इत्यादी बाबींमुळे बघा आधुनिक युगाची चाहूल लागलेली होती. औद्योगिक क्रांती प्रथमतः इंग्लंडमध्ये घडून आली आणि या ऐतिहासिक घटनेला अनेक कारण देखील होती. बघा, इंग्लंडची दमट हवा कापड धंद्याला अनुकूल होती. इंग्लंडमध्ये लोखंड व दगडी कोळसा यांचे साठे होते. 16व्या, 17व्या आणि 18व्या शतकामध्ये बघा, इंग्लंडने वसाहती स्थापून आणि साम्राज्य मिळवून आपल्या आर्थिक वैभवात भर घातली. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीमध्ये इंग्लंड अग्रेसर होता. इंग्लंडमधील नवोदित भांडवलदार वर्ग केवळ व्यापारावर संतुष्ट नव्हता. भांडवलदार वर्गाने गृह उद्योग पद्धतीवर चालणाऱ्या उद्योगधंद्यांचं रूपांतर कारखान्यात करायला सुरुवात केली. उत्पादन वाढ व उत्पादन खर्चामध्ये काटकसर घडवून आणण्यासाठी भांडवलदार वर्ग वाट्टेल तेवढा पैसा नव्या शोधांवर खर्च करायला तयार होता. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार ब्रूक ॲडम्स यांनी बघा त्यांच्या ग्रंथात इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचं मूळ इंग्लंडने हिंदुस्थानाच्या केलेल्या आर्थिक शोषणात आहे असं म्हटलं. इसवी सन 1757ची प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकली व बंगालची केलेली अगणित लूट इंग्लंडमध्ये नेली. या लुटीने बघा नव्या यंत्रांना गती देणार आवश्यक ते भांडवल पुरवलं. जगाच्या इतिहासात इतका फायदा कोणत्याच गुंतवलेल्या भांडवलाला मिळाला नसेल.
17व्या व 18व्या शतकात घडून आलेल्या वसाहतीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी वेगाने वाढ झाली. वसाहतीची मागणी बघा स्वस्त सुती कापडाबद्दल अधिकच होती. कापडाशिवाय चिनी मातीची भांडी, लाकडी सामान, काच सामान, पादत्राणे आणि लोखंडी सामान यांना देखील बघा नव्या वसाहतीत भरपूर मागणी असायची. प्रचंड उत्पादनाची गरज व मागणी पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. यांत्रिक शोधाची सुरुवात कापड धंद्यात झाली. इसवी सन 1733 मध्ये के नावाच्या शोधकानं धावत्या दोट्याचा इसवी सन 1764 मध्ये हार ग्रीव्हन्सने सूत कातन यंत्राचा, तर बघा इसवी सन 1795 मध्ये अर्कराइटने यांत्रिक मागाचा शोध घेतला. इसवी सन 1793 मध्ये व्हिटने या अमेरिकन शोधकाने कपाशीतून सरकी दूर करून तिचे गठ्ठे बांधण्याचं यंत्र तयार केलं. इसवी सन 1765 मध्ये जेम्स बॅटने बाष्प शक्तीचा शोध लावला. औद्योगिक क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. त्यानंतर आता औद्योगिक क्रांतीचं वसाहतीवरील कशा प्रकारे परिणाम घडले तर ते परिणाम आता पाहूयात. बघा औद्योगिक क्रांतीमुळे सारं समाज जीवन बदलून गेलं होतं. आधुनिक काळातील सर्वसामान्य व्यक्तीला उपलब्ध असणाऱ्या सुखसोयी मध्ययुगाच्या अखेरपर्यंत केवळ धनिक वर्गालाच मिळू शकत होत्या. पण बघा आधुनिक काळामुळे औद्योगिक क्रांतीमुळे सर्वसामान्य व्यक्तीला देखील या सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या. उद्योग प्रधान देशांचं लक्ष शेती प्रधान आशिया व आफ्रिका खंडाकडे वळलं. कच्चा माल व हुकुमी बाजारपेठा यांची बघा वाढती गरज औद्योगिक क्रांतीने निर्माण केली. औद्योगिक विकासाचा परिणाम जगाच्या संपत्तीत व समृद्धीत भर पाडण्यात जसा झाला तसाच बघा मागासलेल्या राज्याच्या राजकीय गुलामगिरीत अमानुष आर्थिक पिळवणुकीत व वाढत्या दारिद्र्यात देखील झालेला होता. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. 16व्या शतकात फक्त 7600 टनांची गलबते इंग्लंडच्या परदेश व्यापार करण्यास पुरेशी होती. 17व्या शतकाच्या अखेरीला बघा हा आकडा जो आहे तो 5 लक्ष टनावर गेला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला तर त्याने 12 लक्ष टनाची मर्यादाच गाठली. वसाहतींमधून बहुतेक सर्व कच्चा माल इंग्लंडमध्ये जात होता आणि यासाठी इंग्लंडला वसाहती काबीज करण्याचा म्हणजेच बघा साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न करणं भाग पडलं होतं. वसाहती स्थापन करणाऱ्या युरोपीय निर्वासितांनी पाश्चिमात्य संस्कृती, युरोपीय भाषा, ख्रिस्ती धर्म, युरोपीय चालीरीती, सामाजिक संस्था आणि राजकीय संघटना या सर्व गोष्टी नव्या जगात आणल्या आणि त्यामुळे बघा आशिया खंडातील निरनिराळ्या देशांमध्ये युरोपीय वळणाची संस्कृती निर्माण झाली. औद्योगिक क्रांतीमुळे खेडी ओस पडून औद्योगिक शहरांची आतोनात वाढ झाली. वसाहतीतील गृह उद्योग बंद पडल्यानं बेकारीची समस्या निर्माण झाली. काही लोक बघा खेड्यापाड्यातील घरदार सोडून औद्योगिक केंद्राच्या गलिच्छ व गर्दीच्या वस्तीत जीवन कंठित होत. वसाहतीत निर्माण होणारा माल इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात आयात होऊ नये त्यासाठी बघा त्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर कर लादण्यात आल्यानं परदेशात भारतीय उत्पादन महागड झालं आणि या उलटच औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भरमसाठ उत्पादन वाढलं आणि हे उत्पादन वसाहतीत खपवलं जाईल. त्यामुळे इंग्लंडमधील निर्यात वाढली. कमीत कमी वसाहतीत माल विकला जाऊ लागला. स्त्रिया व मुलं यांना कारखाने व खाणी यामध्ये काम करावं लागल्यामुळे समाजाचे दुहेरी नुकसान झाले. आरोग्य ढासळलं, नीतिमत्ता ऱ्हास पावली. त्याचप्रमाणे रोगराई व बाल गुन्हेगारी देखील वाढली आणि त्यामुळेच राजाला आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करणं भाग पडलं. बघा औद्योगिक वसाहतीच्या निर्मिती बरोबरच इतर वसाहतींची निर्मिती अनेक कारणांनी घडून आली. धार्मिक संघर्षामुळे मातृभूमीचा त्याग करून अनेक प्युरिटन पंथीय नव्या जगात नवे जीवन जगण्यासाठी रवाना झाले. ख्रिस्ताचा संदेश पसरवण्याच्या कार्यासाठी
अनेक धर्मोपदेशकांनी आपली पावलं नव्या जगाकडे वळवली। त्यानंतर पुढे आपण ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक प्रभाव पाहूया कशा प्रकारचा होता। तर बघा, इसवी सन 1757 पासून ते 1857 पर्यंत एक शतक ईस्ट इंडिया कंपनीनं भारताचं राजकारण केलं। बघा, या 100 वर्षामध्ये भारतीय जनतेच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये अभूतपूर्ण स्थित्यंतर घडून आली। त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक प्रभाव कसा प्रकारचा होता तर तो आपण सर्वात आधी पाहूया। बघा, 17व्या शतकाच्या सुरुवातीलाच ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन झालेलं होतं आणि तेथील राजकीय परिस्थितीची दुर्बलता लक्षात आल्यानंतर या व्यापार कर्त्यांना राज्यकर्ते बनवण्यास फारसा अवधी लागला नव्हता। व्यापार व राजकारण यांच्यातला समतोल साधून त्यांनी बघा येथील एकदेशीय संस्थांचा एकानंतर एक पराभव घडवून आणला। 1757 प्लासीच्या लढाईपासून 1857 स्वातंत्र्य समरापर्यंत 100 वर्षामध्ये कंपनीच्या सत्तेचं व्यापक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिणाम झाले। बघा, 18व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि विशेषत्वानं कापड निर्मितीच्या अनुषंगानं बरेच शोध देखील लागले। या नवीन यंत्राची गरज भागवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कापसाची गरज होती। योगायोग असा की बघा, कापूस हा भारतातील कृषी उत्पादनाचा प्रमुख घटक होता। साहजिकच परंपरेने येथील कापड उद्योगात देखील प्रगत स्वरूपात होता। स्वतःचा कापड उद्योग ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बघा, येथील कापड उद्योग नेस्तनाबूत करणं हे ईस्ट इंडिया कंपनीचं जणू आद्य कर्तव्यच बनलं। जमेल त्या वैध अवैध मार्गाचा वापर करून येथील कापड उद्योग कंपनीने उद्ध्वस्त केले आणि येथून इंग्लंडमध्ये जाणाऱ्या कापडावर प्रचंड जकात तर तेथून येथे येणाऱ्या कापडावर अत्यल्प जकात लावून त्यांनी येथील कापड उद्योगांचे अस्तित्वाचाच प्रश्न उभा केला। बघा, सुतावरील जकातीत वाढ करून विणकरांना देखील हवालदिल करून टाकलं आणि अशा प्रकारे ब्रिटिश राजवटीने एका उन्नत अवस्थेत असलेल्या कापड उद्योगाला शेवटी घरघर लागण्याचे पापकर्म अगदी सुनियोजित पद्धतीनेच केलं। लोखंड, पोलाद इत्यादी उद्योगांना देखील कुंठित अवस्था आणण्यासाठी कोणताही अवैध मार्ग वापरणार ब्रिटिशांनी कसलाही मुलाहिजा ठेवला नाही। आणि एवढंच नाही तर बघा, येथील शेतीचं व्यापारीकरण देखील ब्रिटिशांनी केलं। ब्रिटिश मळेवाल्यांनी नीळ पिकवण्याची सक्ती भारतीय मळेवाल्यांवर केली। भारतातील कॉफी व चहा पिकासाठीच्या आसाम व दक्षिण भारतातील सुयोग्य जमिनी ब्रिटिश मळेवाल्यांना देण्यात आल्या। रयतवारीची पद्धत सुरू करून शेतकऱ्यांचं थेट शासनाशी संबंध प्रस्थापित करण्यात आले। पण बघा, महसुलाचं प्रमाण एवढं वाढवण्यात आलेलं की त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आपल्या जमिनीची विक्री करणं एवढाच पर्याय शिल्लक राहिला होता। आणि एवढंच नाही तर बघा, जगभरातील ब्रिटिश साम्राज्याचं रक्षण करणाऱ्या प्रचंड फौज फाट्याच्या पोटापाण्याचा बेगमीचा खर्च भारतीयांकडून वसूल करण्यात आला। भारतात काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे भरमसाठ पगार देखील भारतीय जनतेवर अन्याय कर लादून वसूल केले जात असायचे। आणि अशा प्रकारेच ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराच्या काळामध्ये बघा, भारत हा कच्चा माल पुरवणारा देश व ब्रिटिश मालासाठीची हुकुमी बाजारपेठ बनून राहिला। दादाभाई नवरोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून हे समप्रमाण सिद्ध केले की बघा, विविध मार्गांनी किंबहुना जमेल त्या मार्गांनी भारतीयांचं आर्थिक शोषण करून इंग्लंड वरचेवर समृद्ध होत आहे। तर बघा, भारत दिवसेंदिवस दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे। या अतिरेकी शोषणातूनच स्वातंत्र्य लढ्याला एक हुकुमी कारण मिळालं। तर अशा प्रकारचा हा ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक प्रभाव होता। त्यानंतर त्यांचा राजकीय प्रभाव कशा प्रकारचा होता तर तो पाहूया। बघा, भारतातील काही संस्थानिकांना
रणभूमीवर तर काही संस्थानांना तैनाती फौजेच्या कर पाशात अडकवून त्यांना पारतंत्र्यात लोटून दिलं. अनेक संस्थांना फुटकळ कारणे दाखवून खालसा देखील केली. अशा वैध आणि अवैध मार्गाचा मनपूत वापर करून बघा भारतात काश्मीरे ते कन्याकुमारी असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला आणि अर्थातच यानंतर देखील काही छोट्या मोठ्या संस्थानांचे अस्तित्व होते, पण ते अस्तित्व केवळ ब्रिटिशांच्या मर्जीवरच अवलंबून होते. आपल्या या स्वातंत्र्याच्या अपहरणाची जाणीव जेव्हा काही संस्थानिकांना झाली तेव्हा बघा फार उशीर झाला होता, आणि तरी देखील त्यांनी 1857 चा उठाव घडवून आणला, पण तो देखील अपयशस्वी ठरला. यातून बघा निर्माण झालेल्या एकछत्री अंमलाचे काही दूरगामी परिणाम झाले. विस्कळीत अशा कायद्याच्या स्वरूपात एक वाक्यता निर्माण होऊन भारतीय अधिक जवळ आले आणि यातूनच राष्ट्रीयवादाची देखील त्यांना जाणीव झाली. दळणवळणाच्या साधनातील प्रगतीमुळे या प्रक्रियेला चालनाच मिळाली. रेल्वेच्या एका डब्यातून छोटा भारत प्रवास करून झाला आणि यातून सामाजिक विषमता दूर होण्यासाठी मदत झाली. इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चिमात्यांचा इतिहास, त्यांचे स्वातंत्र्य लढे, लोकशाही, राष्ट्रवाद या संकल्पनांचा परिचय देखील झाला. पाश्चात्यांच्या प्रेरणेतून बघा येथे वृत्तपत्र काढली गेली. वास्तविक ब्रिटिशांना पाश्चात्य शिक्षणाद्वारे भारतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहील असा वर्ग निर्माण करायचा होता. शरीरानं भारतीय परंतु मनाने बघा ब्रिटिश अशा इंग्रजळलेल्या भारतीयांच्या आधारावर त्यांना या ठिकाणी राज्य करायचं होतं. अर्थातच बघा यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळालं असलं तरीही इंग्रजी संस्कृती पुढे भारावून न जाता आपल्याच भारतीय संस्कृतीचे स्वाभिमानाने पुनरुज्जीवन करू पाहणारा राष्ट्रप्रेमाला भारलेला एक वर्ग देखील येथे निर्माण झाला. पाश्चात्य मुले मूल्य उदाहरणार्थ बघा राष्ट्रवाद, लोकशाही, विज्ञान निष्ठा, ग्रंथ प्रामाण्य ऐवजी बुद्धी प्रामाण्य, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, उदारमतवाद, जनतेचं सार्वभौमत्व, सत्ता विभाजन इत्यादींचा परिचय भारतीयांना सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, व्हॉल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू आणि स्पेनर इत्यादी विचारवंतांच्या लिखाणातून झाला. आणि अशा प्रकारे नव्याने परिचय झालेल्या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी प्राणपणाने लढणारा एक वर्ग या ठिकाणी उदयाला आला. यात बघा लोकहितवादी रानडे, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, अरविंद घोष यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तर अशा प्रकारचा या ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रभाव होता. त्यानंतर आता पुढे आपण ईस्ट इंडिया कंपनीचा धार्मिक प्रभाव कशा प्रकारचा होता तर तो धार्मिक प्रभाव पाहणार आहोत. बघा भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्म प्रसाराचं काम अत्यंत निष्ठेने केलं. ख्रिस्ती धर्म प्रसाराविषयीची त्यांची निष्ठा एवढी अव्यभिचारी होती की आज देखील बघा कोणी एखादं कार्य अत्यंतिक निष्ठेने करू लागला म्हणजे त्यासाठी मिशनरी निष्ठेने असा शब्द सर्रास वापरला जातो. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. धर्मोपदेशकांमार्फतच बघा हा धर्म प्रसार झाला असला तरी आपल्या सत्तेचा वापर देखील या धर्म प्रसारासाठी करण्यात आला आणि यातूनच काही धार्मिक सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न देखील झाला. पाश्चिमात्यांविषयीच्या आकर्षणातून म्हणा किंवा भौतिक अभ्युदयाच्या लोभामुळे या ख्रिस्ती धर्म प्रसाराकडे फार मोठ्या प्रमाणात भारतीय आकर्षिला जाऊ लागला. ब्रिटिशांनी या देशात राज्य करताना अनेक धर्मामध्ये निरहस्तक्षेपाचं जे धोरण स्वीकारलं होतं त्यामागे कोणताही उदात्त हेतू नव्हता, तर बघा ती राज्य करण्यासाठीची टिकवण्यासाठीची केवळ एक स्तोय होती. अन्यथा अखिल समाज जोपर्यंत ख्रिस्त धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत बघा त्यांच्या अभ्युदयाचे मार्ग प्रशस्त होणार नाहीत यावर ब्रिटिशांचा ठाम विश्वास होता. ईस्ट इंडिया कंपनीनेही याच उद्देशानं येथील ख्रिस्ती धर्म प्रसाराला होईल तेवढी मदत करीत होती आणि अर्थातच
हा धर्मप्रसार खुला व सक्तीचा होणार नाही याची देखील काळजी कंपनीचे अधिकारी व्यापारी घेत असायचे। कारण बघा, आपल्या राज्यास व व्यापारास धोका पोहोचू नये हाच त्यामागचा शेवटचा हेतू होता। ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी बघा कोणत्या परिणामकारक पद्धतीचा वापर केला, तर ते बघा आपला धर्म हेच आमचं श्रद्धास्थान आहे आणि उपयुक्त धर्म आचरण आम्ही तंतोतंत करतो। दुसरा म्हणजेच बघा शिक्षणाचा प्रसार करून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आपल्या धर्माचे संस्कार करायचे। आणि तिसरा आहे बघा, अशा प्रकारे ख्रिस्ती धर्म संस्काराने भारवलेला वर्ग पुढे मागे ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही, इथपर्यंत त्यांची मानसिक तयारी करून घेतली पाहिजे। तसंच बघा, या धर्मांतरित वर्ग समाज बहिष्कृत होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे। तर याच पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर उघडपणे कठोर टीका करायला सुरुवात केलेली होती। थोडक्यातच, हिंदूंचं ख्रिस्तीयकरण झाल्याशिवाय आपलं शासन या ठिकाणी स्थिर होणार नाही ही ब्रिटिशांची मूळ धारणा असल्यामुळं ख्रिस्ती मिशनरी तन मन धनाने आपले धर्म प्रचार कार्य करत होते व ईस्ट इंडिया कंपनी मिशनऱ्यांचा उत्साह द्विगुणित होण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात धन्यता मानत होती। यातूनच बघा भारतीयांच्या या ख्रिस्तीकरणाला आळा घालण्याच्या प्रतिक्रियात्मक चळवळी भारतात उभ्या राहत होत्या। त्या हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यावर विश्वास मानत होत्या। आर्य समाज, प्रार्थना समाज, परमहंस सभा इत्यादी चळवळींनी व स्वामी दयानंद सरस्वती इत्यादींनी हिंदू धर्मातील दोष दूर सारून खऱ्या धर्माचा आशय भारतीयांपर्यंत पोहोचवून ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्म प्रसाराच्या मार्गात अडथळे निर्माण केले होते। तर अशा प्रकारचा हा ईस्ट इंडिया कंपनीचा धार्मिक प्रभाव होता। त्यानंतर त्यांचा बघा सामाजिक प्रभाव पाहूयात। ईस्ट इंडिया कंपनीचा सामाजिक प्रभाव कसा होता? बघा, सुरुवातीला कंपनी शासनानं भारतीयांचे धर्म, चालीरीती, परंपरा यामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं। पण बघा, एकदा आपलं बस्तान बसल्यानंतर व येथील राजकीय दुर्बलतेचा आवाका लक्षात आल्यानंतर हळूहळू त्यांनी येथील समाज जीवनात देखील निर्दोषपणे हस्तक्षेप करायला सुरुवात केली। दरम्यानच्या काळात बघा ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी हिंदू धर्मावर प्रखर टीका करायला सुरुवात केली। सतीसारख्या प्रथातले क्रौर्य व नादानपण लोकांच्या लक्षात आणून दिलं। कंपनी शासनाने विल्यम बेंटिकच्या सहाय्यानं सतीसारख्या अमानवी प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी कायद्याची निर्मिती देखील केली आणि येथील सनातन्यांनी त्यांना प्रखर विरोध केला। पण बघा, राजाराम मोहन रॉय सारख्या प्रतिभा संपन्न समाज सुधारकांच्या सहाय्यानं समाज सुधारण्यासाठी काही कायदे करणं कंपनी शासनाला शक्य झालं। जातीभेद, स्त्रीदास्यत्व, अस्पृश्यता, कर्मकांडांचे प्राबल्य, श्रेष्ठ कनिष्ठांच्या कल्पना यामुळे बघा एक श्रीमंत संस्कृती पूर्णतः पोखरली गेली होती। एक श्रेष्ठ तर उज्ज्वल अशा संस्कृतीला जणू शेवटची घरघरच लागली होती। या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मिशनरी येथील समाज जीवनातील अनिष्ठांवर प्रखर हल्ले चढवत होते आणि यातूनच समाज मंथन होत होते। बघा, या समाज मंथनातून लोकहितवादी फुले, रानडे, आगरकर, रॉय, टिळक इत्यादी रत्न पुढे आली आणि यापैकी काहींनी निर्भोळ सामाजिक सुधारणांवर भर दिला। त्यांच्या दृष्टीनं आधी सामाजिक सुधारणा तर आधी राजकीय स्वातंत्र्य हा प्रश्न गौणच होता। बघा, आर्थिक फायदा हेच कंपनीचं शेवटचं ध्येय असल्यामुळं ब्रिटिशांचा राज्यकारभार प्रामुख्याने या ध्येय धोरणाभोवतीच केंद्रित झाला होता। निरनिराळ्या क्षेत्रामध्ये सुधारणा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना आर्थिक फायद्याचं धोरण कधीच नजरेआड करता आलं नव्हतं आणि त्यामुळेच भारतीय समाजाचं शोषण झालं। भारतीय शेतकऱ्यांची उन्नती होऊ शकली नाही। उलट बघा, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भुके कंगाल होऊन लक्षावधी लोकांना मृत्यूच्या भक्षस्थानी पाडावं लागलं।
तर अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीचा हा सामाजिक प्रभाव होता। त्यानंतर आता पुढे आपण 1857 उठावाची राजकीय मीमांसा पाहूयात। बघा 1757 प्लासीच्या लढाईनं भारतात ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी झाली। 1947 ब्रिटिश संसदेनं भारतात स्वतंत्र कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य दिले। दरम्यानच्या काळामध्ये बघा ज्या छोट्या मोठ्या घटना घडल्या त्यांना एकत्रितपणे भारतीय राष्ट्रीय आंदोलन असं संबोधलं जातं। मुघल राजवटीपेक्षा इंग्रज राजवट भिन्न होती। मुघलकालीन सत्ता मुघल सम्राटांच्या प्रति केंद्रित झालेली होती, तर बघा ब्रिटिश सत्ता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केंद्रित झालेली होती। म्हणजेच या शासन पद्धतीमध्ये प्रजातंत्राची बीज अंतर्निहित होती। भारतावर विजय मिळवण्यासाठी इंग्रजांना 100 वर्ष लागली आणि इथल्याच संपत्तीचा उपयोग करून इंग्रजांनी या ठिकाणी छोट्या मोठ्या मिळून 111 लढाया जिंकल्या। बघा या सगळ्यांचा एकत्रित जो उद्रेक आहे तो उद्रेक 1857 उठावामध्ये झाला। 1857 उठाव भारतातून ब्रिटिश सत्तेच्या उच्चाटनासाठी केलेला प्रयत्न जरी असला बघा तरी तो तशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता असं म्हणता येणार नाही। इसवी सन 1806 मद्रास इलाक्यातील छावणीत उठाव झाला, कारण बघा तेथील इंग्रजी अधिकाऱ्यानं हिंदूंना गंध लावण्यास व मुसलमानांना दाढी ठेवण्यासाठी मनाई केली होती आणि त्यांचा परिणाम काय झाला की सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ते प्रतिकारास सज्ज झाले। बघा इसवी सन 1854 बंगालमधील बराकपूर छावणीमध्ये शिपायांनी उठाव केला। उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली रामोश्यांचा देखील उठाव झाला, पण हे जे उठाव आहे ते उठाव परिणाम क्षमतेच्या दृष्टीनं फारच मर्यादित होते। 1857 उठावाचा आवेश या उठावात नव्हता। सन 1857 उठाव बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दामध्ये खऱ्या अर्थानं पहिलं स्वातंत्र्य समर होत। भारतीय जनतेच्या जाज्वल्य राष्ट्रभावनेने प्रतिबिंबित आपल्याला 1857 उठावामध्ये दिसते। बघा त्या उठावाचा आवेश व आवेग आपल्याला त्या काळात हिंदी सैनिकांनी एका गुप्त पत्रकातून दिलेल्या आव्हानातून प्रकट होते। त्या गुप्त पत्रकातील आव्हान असं होतं की बंधूंनो, आपणच आपल्या हाताने परक्यांच्या तलवार आपल्या शरीरात खुपसून घेतो आहोत। हिंदी शिपाई एक झाले तर गोऱ्या लोकांची अवस्था समुद्रातल्या एका थेंबासारखी होईल। जर आपण उठाव केला तर बघा आपला विजय हा निश्चितच आहे। 1857 भारतात ब्रिटिश सैनिकांची संख्या जी आहे ती 48,000 एवढी होती, तर हिंदी सैनिकांची संख्या 2,15,000 एवढी होती। बघा इंग्रज केवळ आपला मुलुखच बळकावत नाहीत तर धर्म देखील भ्रष्ट करत आहेत अशी मनोमन खात्री हिंदी सैनिकांना पटलेली होती। 1757 प्लासीच्या लढाईतील विजयानंतर बघा ब्रिटिश साम्राज्य या ठिकाणी स्थिरावू लागलेलं होतं। बघा प्लासीच्या लढाईनंतर बरोबर 100 वर्षांनी त्या ठिकाणची ब्रिटिश साम्राज्य लयाला जाईल या भाकितावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली होती। ब्रिटिश राजवटीचा अंत जवळ आला आहे, रक्ताचे पाट वाहतील, अनेक मुंडकी धडाविगडी होतील, आजवरच्या अन्यायाचा बदला घेतला जाईल, तर बघा ब्रिटिशांची सत्ता साता समुद्राकडे पिटाळली जाईल अशी स्वप्न अनेक भारतीयांना पडू लागलेली होती। 1857 उठावाचा कृती कार्यक्रम देखील ठरला होता। शिपायांनी सर्व देशभर एकाच दिवशी हल्लाबोल करायचा, सर्व दळणवळणाची यंत्रणा बंद पाडायची, सरकारी तिजोऱ्या शस्त्रगारी ताब्यात घ्यायची व या पद्धतीनं बघा ब्रिटिशांना पळताभोई थोडी करण्याचं मनसुजे रचलं गेलं। तर त्यानंतर आता 1857 उठावाची कारण मीमांसा बघूयात। त्यातलं पहिलं आपण त्यांची राजकीय कारणं कशी होती तर ती बघूयात। बघा 1757 प्लासीच्या विजयानंतर ब्रिटिश साम्राज्य भारतात विस्तारू लागलेलं होतं। बघा गव्हर्नर जनरल
लॉर्ड वेलेस्लीने आक्रमक धोरणाचा अवलंब करून तैनाती फौजेद्वारे संस्थाने खालसा करण्याचा सपाटाच लावला होता. लॉर्ड डलहौसीच्या विलनीकरणाच्या तत्वामुळे बघा तेथील राजे महाराजे नाराज झाले होते, तर अवधचे मुस्लिम राज्य खालसा केल्यामुळे मुसलमान देखील चिडलेले होते. राज्यातील उच्च प्रशासकीय जागी भारतीयांना काढून तेथे बघा ब्रिटिशांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यामुळे हा अधिकारी वर्ग देखील ब्रिटिश विरोधी बनला. जमीनदारांच्या जमिनी कागदपत्रे नसल्याच्या कारणानं जप्त करण्यात आल्या आणि त्यामुळे बघा जमीनदार देखील नाराज झाले. एकट्या मुंबई इलाख्यात 20,000 जमीनदारांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे बघा शेतकरी हवालदिल झाला नाही. अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरांमध्ये ब्रिटिश विरोधी वातावरण तापल्यामुळं उठावजन्य परिस्थिती निर्माण झाली. तर अशा प्रकारचं हे 1857 उठावाचं राजकीय कारण होतं. आता या 1857 उठावाचं सामाजिक व आर्थिक कारण काय होतं तर ते बघा. बघा युरोप इतरकडे तुच्छतादर्शक पाहणं हा जणू ब्रिटिशांचा धर्मच बनला होता. उपहार गृह व क्लबच्या बाहेर काला आदमी व कुत्ता यांना प्रवेश नाही अशा पाट्या सर्रास लिहिलेल्या असायच्या. समतेचं तत्व केवळ आपल्या पुरतच मर्यादित ठेवून या देशामध्ये मात्र ब्रिटिशांनी वंशदोष जोपासला आणि यातून बघा भारतीय अस्मितेला धोका पोहोचू लागला. तर इकडे ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी हिंदू धर्माची निंदा नालस्ती करत करत ख्रिश्चन धर्म प्रसाराचं कार्य मोठ्या जोमानं सुरू केलेलं होतं. पोस्ट, तार व रेल्वे यांसारख्या सुधारणा देखील ब्रिटिशांनी केवळ धर्म प्रसारासाठीच केल्या असा देखील समज भारतीय जनमानसात दृढ होत गेला. सतीबंदी, विधवा विवाहांना प्रोत्साहन याद्वारे बघा इंग्रज आमच्या धर्मात देखील हस्तक्षेप करत आहेत या विचारानं तेथील जनमत अधिकाधिक ब्रिटिश विरोधी होत गेलं. तर अशा प्रकारचं हे सामाजिक आणि धार्मिक कारण होतं. त्यानंतर आर्थिक कारण काय होतं तर बघा सर्वसाधारणपणे इसवी सन 1750 ते 1850 हा इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचा काळ मानला जातो. कारखान्यासाठी कच्चा माल आणि तयार मालासाठी बाजारपेठा या दुहेरी कारणांसाठी ब्रिटिशांनी भारतासारख्या आपल्या वसाहतींची निर्दय पिळवणूक करण्यासाठी सुरुवात केली. प्रतिकूल औद्योगिक धोरणामुळे येथील उद्योग व कारागीर हलाकीचे जीवन जगू लागले. भारतावर मुसलमानांनी 500 वर्ष राज्य केलं. बघा पण त्यांच्या काळात संपत्तीचा जो ओघ आहे तो ओघ देशाबाहेर गेला नाही. पण काल मार्क्स म्हणतात त्यांच्याप्रमाणे भारतीय भांडवलाच्या जोरावर ब्रिटिश औद्योगिक क्रांतीच्या धुनी पेटवल्या गेल्या. त्यानंतर लष्कर कारण बघा कसं होतं. लष्करी कारण तर लष्कराला देखील इंग्रजांच्या वर्णद्वेषाचा अनुभव आलेला होता. लष्करात देखील युरोपियांना मानाचे हुद्दे व भारतीयांना दुय्यम दर्जाची पदे दिली जात असायची. इंग्रज अधिकारी बघा मुद्दामच भारतीयांचं खच्चीकरण करायचे. समुद्र प्रवास केल्यानं धर्म बुडतो या हिंदूच्या श्रद्धेला छेद देणारा कायदा करून 1856 किमई युद्धावर हिंदी सैनिकांना जबरदस्तीने पाठवणारा कायदा करण्यात आला आणि यातूनच हिंदी सैनिकात देखील असंतोष धुमसत होता. आता नेमकं 1857 तत्कालीन कारण काय होतं की ज्याच्यामुळे घडलं. बघा आता ही आपण सगळी राजकीय, सामाजिक व आर्थिक, लष्करी कारणं जी पाहिली तर या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून बघा ब्रिटिशांविषयीच्या असंतोषाची पार्श्वभूमीच तयार झाली आणि या असंतोषाचा बारूद आतल्या आत भडकत होता. उशीर होता तो थिंगी पडण्याचा. आणि नेमकं याच वेळी बघा बंगालमधील बराकपूरच्या छावणीत बातमी पसरली की इंग्रजांनी 4-5 महिन्यापूर्वी हिंदुस्थानात चमत्कारिक बंदुकी पाठवल्या होत्या आणि त्या बंदुकीच्या काडतुसांचं सील हे दाताने तोडावं लागायचं आणि या काडतुसांनाच बघा गायी व डुकराची चरबी लावल्याची बातमी बराकपूर छावणीमध्ये पसरली. गाय हिंदूंसाठी पवित्र तर डुक्कर बघा मुसलमानांसाठी
अपवित्र व अमंगल असं मानलं जायचं। यामुळेच हिंदू मुस्लिम सैनिक संतप्त झाले। त्यांनी काडतूस वापरण्याला नकार दिला आणि नकार देणाऱ्या सैनिकांवर लष्करी खटला भरण्यात आला। याचाच बघा तीव्र निषेध म्हणून मंगल पांडे या शिपायांनी गोळ्या घालून युरोपीय अधिकाऱ्यांना ठार केलं आणि 1857 च्या असंतोषाच्या बारुदावर ठिणगी पडली। बघा मंगल पांडे यांनी उठावाचा पहिला हुतात्मा ते ठरलेले होते। मंगल पांडेंच्या हौतुत्म्यापासूनच स्फूर्ती घेऊन 6 मे रोजी मिरत येथील शिपायांनी देखील काडतुसांना हात लावायचं नाकारलं। या सैनिकांना लष्करी न्यायालयाने कठोर शिक्षा देखील ठोठावली। हातापायात बेड्या खळखळत असताना देखील हे सैनिक ज्या निर्भयपणे शिक्षेला सामोरे जात होते त्यातून इतर शिपायांनी देखील स्फूर्ती वाढली आणि 11 मे दिल्ली या ठिकाणी उठावाची ठिणगी पेटली। जस्टिन मॅकार्थी या लेखकाने बघा हिस्ट्री ऑफ अवर ओन टाइम या ग्रंथामध्ये तत्कालीन भारतीयांच्या मानसिकतेचं वर्णन अत्यंत मार्मिकपणे केलेलं आहे। काडतुसांना लावलेली चरबी ही केवळ तत्कालीन निमित्त होतं। या ठिणगीने जर वनवा पेटला नसता तर बघा दुसऱ्या एका ठिणगीने ते काम केलंच असतं। मिरतहून दिल्लीला पोहोचलेल्या या शिपायांना त्या क्षणी नेता झेंडा आणि उद्दिष्ट गवसलेलं होतं। बघा आता या 1857 च्या उठावामुळे काय काय परिणाम घडलेले आहेत तर ते आता आपण पाहूयात। त्यामुळे बघा कंपनीच्या सत्तेची समाप्ती झालेली आहे। अंदाजे बघा 250 वर्षापासून भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करणारी ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू येथे राज्यकर्तीच बनलेली होती। पण सन 1857 या उठावामुळे बघा ईस्ट इंडिया कंपनीवर इंग्रजांच्या विश्वासाला तडा गेला आणि सन 1857 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदे करून कंपनीची सत्ता संपुष्टात आणली व भारताचं शासन प्रत्यक्षपणे स्वतःच्या हाती घेतलेलं आहे। त्यानंतर पुढे आहे ब्रिटिशांच्या दृष्टिकोनात बदल। बघा सन 1857 च्या उठावातून इंग्रजांनी एक धडा घेतलेला होता। तो धडा म्हणजेच काय तर बघा यापुढे भारतीय असंतोषाला एका मर्यादे पलीकडे जाऊ द्यायचं नाही आणि यातूनच सन 1858 चा राणीचा जाहीरनामा पुढे आला आणि भारतात संविधानिक विकासाला चालना मिळाली। सन 1861 मध्ये ब्रिटिश संसदीय पद्धत रूढ करण्यासाठी भारतात कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं। तसंच बघा हायकोर्ट ऍक्ट देखील मंजूर झाला। इंग्रजांची न्याय पद्धती लागू करण्यात आली। सन 1858 मध्ये कलकत्ता मुंबई व मद्रास या 3 शहरांमध्ये बघा विद्यापीठ स्थापन केली। सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार इंग्रजांनी संस्थेला खालसा करण्याचं धोरण सोडलं। सन 1857 चा उठाव धार्मिक कारणांवरून निर्माण झाल्याचं राणीने धार्मिक स्वातंत्र्य व समानता यांची हमी जाहीर केली। धार्मिक धर्मामध्ये बघा ब्रिटिश हस्तक्षेप करणार नाही। धर्मभेद व पंथभेदाचा विचार न करता समानतेच्या दृष्टीने सर्वांना वागवलं जाईल असं आश्वासन देखील राणीच्या जाहीरनाम्यानुसार दिलं गेलं होतं। त्यानंतर पुढचं आहे बघा परकीय सत्तेचं उच्चाटन झालं। 1857 च्या उठावात आलेले जे अपयश आहे उठावाचा उपमश करताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बघा केलेले अनन्वित अत्याचार यामुळे भारतीयांचं मन कटुतेनं व ब्रिटिशांबद्दलच्या संतापानं भरून गेलं। परकीय राजवटीचे जू झटकून टाकण्याकरता सशस्त्र उठाव मार्ग फलदायी ठरू शकत नाही हे सत्य भारतीयांना त्या अपयशाने उमगलं आणि त्यामुळेच बघा उद्दिष्ट सिद्धी करता त्यांनी भविष्यात निशस्त्र प्रतिकाराचा मार्ग देखील अवलंबला। भारताच्या इतिहासात त्यामुळे एका नवीन पर्वाला सुरुवातच झाली। त्यामुळे बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। बघा या असंतोषामुळे भारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढू लागली। इंग्लंडच्या लोकशाही परंपरेचा युरोप व अमेरिकेच्या इतिहासाच्या अध्यापनाचा परिणाम
तरुण भारतीयांच्या मनावर होऊ लागला। स्वराज्याची भावना त्यांच्या मनात मूळ धरू लागली। राज्य कारभारात सनदी नोकरीत ते प्रवेश देखील मागू लागले। कायदे मंडळाचं रूपांतर लोकनियुक्त विधिमंडळात व्हावं अशा तऱ्हेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या देखील पुढे येऊ लागल्या। जनतेने आपला असंतोष सामुदायिक चळवळीद्वारे प्रकट करायला सुरुवात केलेली होती। सर ह्यूम यांच्या अध्यक्षतेखाली बघा 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। हिंदू व मुसलमान यांनी परक्या सत्तेविरुद्ध एकजूट केली होती आणि यामध्ये भावी राष्ट्रवादी भावनेची बीज निश्चितपणे आढळून येतात। यानंतर आता या 1857च्या लढ्याची अपयशाची नेमकी कारण काय आहे, तर ती अपयशाची कारण आता आपण बघूयात। बघा, त्यामध्ये पहिलं कारण आहे की एक सूत्रपणा व शिस्तीचा त्यांच्यामध्ये अभाव होता। 31 मे 1857 या तारखेला बघा सर्वत्र उठाव करण्याचं आयोजन केलेलं होतं, पण उठाव जो आहे तो उठाव या 31 मे तारखेला न होता त्या आधीच तो उठाव सुरू झाला, त्यामुळे बघा अपेक्षित सुसूत्रता येऊ शकली नव्हती आणि इंग्रजांनी याच गोष्टीचा फायदा घेतला। हिंदी सैनिक अनेक ठिकाणी विखुरले होते, त्यांना बघा एकमेकांशी संपर्क हा ठेवताच आला नव्हता। त्यानंतर पुढचं कारण आहे बघा अष्टपैलू नेत्यांची कमतरता होती। क्रांतिकारकांजवळ बघा आवेशाची कमतरताच नव्हती आणि त्यांच्या निष्ठेला देखील तोड नव्हती, त्यागाला देखील सीमा नव्हती, अपुरं पडलं होतं ते फक्त मुत्सद्दीक कुशल नेतृत्व। बघा, दिल्लीचा बादशहा बहादूरशहाकडे आदरानं पाहिलं जात होत, पण ना त्यांच्याकडे राणकौशल्य होतं ना नेतृत्व गुण। नानासाहेब पेशव्यांना देखील प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव देखील तसा कमीच होता। झाशीची राणी तात्या टोपे रणमर्द होते, पण ते देखील लवकरच पराभूत झाले। यातूनच बघा हा लढा दिशाहीन व पोरका झाला होता। या उलटच इंग्रजांकडे सर जॉन लॉरेन्स, कॅपवेल, सर युरोज यांच्यासारखे निष्णात युद्ध निपुण कुशल सेनानी होते। त्यानंतर पुढचं कारण आहे बघा अपयशाचं फितुरीची परंपरा। बघा, अनादिकालापासून भारतीयांना असलेला फितुरीचा शाप देखील उठावाच्या अपयशाचं एक कारण ठरलेलं आहे। नेत्यांच्या लपण्याच्या जागा, रसदीची पुरवठा स्त्रोत्रे या सर्वांची खबर जी आहे ती खबर इंग्रजांना तंतोतंत मिळत गेलेली होती। एकटे पडलेले तात्या टोपे देखील इंग्रजांच्या जाळ्यात सापडले नसते, परंतु ते देखील सापडले ते केवळ फितुरीमुळेच। त्यानंतर पुढचं कारण आहे बघा क्रांतिकारकांची देण्या बसतात। आधुनिक शास्त्रांनी सज्ज असं इंग्रजांचं सैन्य जे आहे ते एकीकडे आणि तुटपुंजी शास्त्रांनी लढणारे भारतीय क्रांतिकारक एकीकडे, धनाचा सततचा ओ एकीकडे तर एकीकडे पैशांची चणचण, एकीकडे आधुनिक संपर्क यंत्रणा तर दुसरीकडे परस्पर संपर्काचा अभाव, अशाच पार्श्वभूमीवर बघा एकीकडे सर्व दृष्टीने अनुकूल असलेलं सैन्य भारतीयांच्या बाजूला सर्वस्वी प्रतिकूलता असलेल्या सैन्याचा हा लढा एक प्रकारे आत्मबलिदानच ठरला। शिपायांचं बंड, शिपाई गर्दी, हिंदू मुस्लिम कट, स्वातंत्र्य युद्ध, स्वतंत्र समर अशा अनेक परिस्थिती विरोधी मतप्रवाहांनी 1857 स्वतंत्र समर ओळखलं। ब्रिटिशांनी बघा या उठावाला शिपायांचं बंड असं हिनवलं, तरी या स्वतंत्र लढ्यामध्ये 2 लाख भारतीय शिपाई मारले गेले आणि त्यांच्या मरणाने बघा पुढील 100 वर्षातील लढ्याला सतत तेवत ठेवणार इंधनच दिलं। या उठावाच्या काळातच बहादूर शहाने गोहत्याबंदी केली, तर हिंदू नेत्यांनी मोगल बादशहाच्या प्रती आपली एकनिष्ठा व्यक्त करून औदार्य दाखवलं होतं। आणि या संघर्षातच बघा शिपाई होते, जमीनदार देखील होते, संस्थानिक होते, तसे आम जनता देखील होती। या अर्थानं 1857 स्वातंत्र्य समर सर्वस्पर्शी होत, अर्थातच बघा हा लढा राष्ट्रव्यापी नव्हता असा देखील आक्षेप घेतला जातो। दक्षिण भारतात याचा प्रसार झाला नव्हता। वास्तविक पाहता ही जे सर्व विधानं आहे ही तथ्यांश असली
तरी बघा संसूचनाच्या साधनांच्या मर्यादा, सर्व बलसंपन्न शत्रू इत्यादी कारणांनी सर्वत्र उठाव जे आहेत ते उठाव आढळून आलेले नाहीत. त्यानंतर पुढे आता आपण ब्रिटिश वसाहतवादाची विधायक बाजू बघूया. त्यातली सर्वात पहिली आहे सार्वजनिक शिक्षण. बघा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली गुरुकुल पद्धती प्रचलित होती आणि यातूनच शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी बनलेली होती. धर्म हेच शिक्षणाचं आश्रयस्थान होतं. पण बघा दुर्दैवानं शिक्षण मात्र सर्वांसाठीच आश्रयस्थान बनू शकलं नाही. त्यासाठी ब्रिटिश शासन पद्धत येते प्रस्थापित व्हावी लागली. बघा मगच बंधनमुक्त शिक्षण खऱ्या अर्थानं बंधनमुक्त होऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल. वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये शिक्षण प्रसाराचे काही प्रयत्न झाले, पण बघा हे प्रयत्न फुटकळ स्वरूपाचे होते. खऱ्या अर्थानं इंग्रजी शिक्षणाचा पाया मात्र येथे विल्यम बेंटिकच्या काळातच घातला गेला होता. 1813 कायद्यानुसार प्रथमच बघा दरवर्षी शिक्षणावर 1 लाख खर्च करावा अशी तरतूद करण्यात आली. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊन त्यांच्यावर शासन करणं संयुक्तिक राहील का, कि त्यांना अंधकारात ठेवून शासन करणं योग्य राहील, असे दोन परस्पर विरोधी विचार प्रवाह कार्यरत होते. 1835 मध्ये विल्यम बेंटिकने एक ठराव पास करून भारतीय शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असेल यावर शिक्कामोर्तब केले. आणि यानंतर बघा 1835 मध्ये कलकत्त्यात मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली व इतर ठिकाणी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा देखील उघडण्यात आल्या. सुरुवातीला भारतीय शिक्षण पद्धती व ज्ञानविषयक ब्रिटिशांची भावना अत्यंत हीन अशीच होती. संपूर्ण भारतीय शिक्षण एका कपाटात मावू शकतं असे उपहासात्मक उद्गार मेकॉलेने इंग्लिश पार्लमेंट समोर काढले होते. पुढे बघा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतंत्र शिक्षण खातंच निर्माण करण्यात आलं. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई, बंगाल व मद्रास या तीनही प्रांतात बघा विद्यापीठ उघडण्यात आली. डलहौसीला भारतातील इंग्रजी शिक्षणाचा प्रवर्तक असं संबोधलं जातं. ब्रिटिश शिक्षण पद्धतीचे आगळं वेगळं वैशिष्ट्य बघा असं की अनुदानित शिक्षण पुरस्कृत व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाला ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळामध्ये प्रोत्साहित केलं. अर्थातच पुढे स्वातंत्र्य आंदोलनाने उग्र रूप धारण केल्यानंतर मात्र शासन नियंत्रित शिक्षणावरच त्यांनी भर दिला. सुरुवातीला स्थानिक संस्थांनी देखील शाळा चालवाव्यात, म्हणजे शिक्षणाला राजाश्रय व लोकाश्रय दोन्हीही मिळावा अशी इंग्रजांची भूमिका होती. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये मात्र शिक्षणाच्या केंद्रीकरणाचे प्रामुख्याने प्रयत्न झाले. कारण बघा तोपर्यंत शाळा व महाविद्यालय हीच प्रामुख्याने स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्र बनू लागली. वास्तविक पाहता इंग्रजी शिक्षण हे अंधकार युगाने ग्रस्त अशा भारतीयांसाठी ज्ञानाची कवाडे उघडणारे असेच ठरले, हे निसंशयच. या शिक्षणानेच पुढे भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या उर्मी जागे केल्या आणि हे ऐतिहासिक वास्तव आपल्याला नकारता येत नाही. त्यानंतर बघा इंग्रजी शिक्षणाचे फायदे काय झाले. इंग्रजी शिक्षणामुळेच बघा युरोपीय संस्कृती, शासन पद्धती, स्वातंत्र्यवादी राजकीय मूल्यांची ओळखच नव्हे तर दृढ परिचय असणारा एक वर्ग या देशात उदयाला आला. या समाज व्यवस्थेत अंतर्निहित असणाऱ्या दोषांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती विकसित झाली. विल्यम जोन्स, मॅक्स म्युलर इत्यादी युरोपीय अभ्यासकांनी भारतातील प्राचीन ज्ञान ग्रंथाचं भाषांतर केलं व ही ग्रंथ संपदा टाकाऊ नसून ती जगाला चिरकालीन मार्गदर्शन करणारी अशीच आहे हे सादर स्पष्ट केलं. बघा यातूनच कुलाहीन बनलेल्या पिढीला आत्मतेजाची ओळख होण्यास मदत झाली. त्यानंतर पुढे आहे न्यायसंस्था. बघा ब्रिटिशांनी न्याय व्यवस्थेत केलेल्या सुधारणा देखील क्रांतिकारी अशा ठरली. न्याय व्यवस्थेचं सक्षमीकरण करण्यासाठी 1836 साली बघा मेकॉलेने तयार केलेल्या
इंडियन पिनल कोडला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली, तर 1861 साली इंडियन हायकोर्ट ऍक्ट पास करण्यात आला व त्याद्वारे न्याय संस्थेची पुनर्बांधणी करण्यात आली. बघा, या कायद्यानुसार मुंबई, मद्रास व कलकत्ता या शहरात या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसंच बघा, कंपनीच्या काळातील मुंबई, मद्रास व कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालय व सत्र न्यायालयांची तरतूद रद्द करण्यात आली. कायद्यानुसार उच्च न्यायालयाची घटना तयार करून त्यांचे अधिकार व स्थान निश्चित करण्यात आले. त्या काळात बघा, गोऱ्या लोकांविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयात खटले भरण्यात येत असायचे आणि यातूनच भारतीयांच्या मनात वंशहीनत्वाची भावना वाढीस लागत असायची. ही देखील प्रथा रद्द करण्यात आली व भारतातील सर्व धर्म, वंश व वर्णासाठी एकच कायदा लागू करण्यात आला. 1861 कायद्यान्वये भारतीय न्यायिक संरचनेत मूलगामी बदल करण्यात आले, ज्याचा प्रभाव बघा दीर्घकाळ टिकणारा असाच ठरला. 1935 कायद्यातील फेडरल कोर्टाच्या आधारावरच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढची आहे बाजू बघा, नाणी पद्धत. मुघलांच्या काळामध्ये भारतात सोन्याची मोहर पद्धत आणि चांदीचा रुपया पद्धती रूढ होती, पण बघा विनिमय दर मात्र निश्चित नव्हते. 1542 साली शेरशहाने एका रुपयाचं वजन 100 रत्ती म्हणजे जवळपास बघा 175 ग्रेन्स असं सांगितलं. तर 1763 साली बघा, ईस्ट इंडिया कंपनीने मीर जाफर कडून शिक्के बनविण्याचा अधिकार प्राप्त केला. 1766 साली ईस्ट इंडिया कंपनीने दुहेरी नाणी पद्धती अर्थातच बघा सोने व चांदी अशी दोन्ही नाणी चलनात ठेवली आणि त्याचा विनिमय दर 1:14 असा ठेवला. 1780 मध्ये बघा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये एक समिती नेमण्यात आली. मग या समितीनं 1:12 असा विनिमय दर निश्चित केला. 1835 मध्ये देशांतर्गत व बाह्य व्यापारामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळं अनेक युरोपीय व्यापारी आणि संस्थांनी संपूर्ण इंडिया ईस्ट कंपनीच्या अखेरीत सर्वच प्रांतात एकच चलन असावं अशी मागणी केली. 1835 17 कायद्यानुसार बघा भारतात चांदीची नाणी पद्धती सुरू करण्यात आली. चांदीच्या 1 रुपयाचं वजन 1 तोळा निश्चित करण्यात आलं. ब्रिटिशांच्या काळामध्ये दुहेरी नाणी पद्धतीतूनच एकेरी नाणी पद्धत प्रचलित करण्यात आली आणि या पद्धतीपासूनच चलन पद्धतीतील एक वाक्यतेची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. नंतरच्या काळामध्ये बघा महसूल आणि उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळं चांदीचे शिक्के अपुरे पडू लागले आणि यातूनच 1861 कायदा क्रमांक 19 नुसार प्रथमच कागदी चलनाची सुरुवात भारतात झाली. ही भारतीय अर्थ पद्धतीतील बघा क्रांतिकारी बदलांची नांदी ठरली. त्यानंतर बघा पुढे आहे रेल्वे. बघा ब्रिटिश प्रणित रेल्वे उभारणी ही भारतीय समाज जीवन, अर्थकारणावर व राजकारण यावर दूरगामी परिणाम करणारी अशीच घटना ठरली. बघा खरा भारत रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातच राहतो, म्हणून बघा भारत जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातूनच केलेलं गांधींचं भारत भ्रमण या विधानाला पुष्टी देणारं असंच आहे. जातीपातीने विभागलेला समाज जेव्हा रेल्वेच्या एकाच डब्यातून सुखमय प्रवास करू लागतात, ही घटना भविष्यातील परिवर्तनाला अनुकूल वेगळं वळण देणारी ठरली. रेल्वेमुळेच ब्रिटिश शासन आणि व्यापार उद्यम देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. रेल्वेमुळेच भारतीयांचा संबंध जागतिक बाजारपेठांशी आला आणि त्यातूनच आर्थिक विकासाचे मार्ग देखील प्रशस्त झाले. रेल्वे उभारणीचा पहिला अयशस्वी प्रयोग 1831-32 सुमाराला मद्रास प्रांतात झालेला होता. बघा ही रेल्वेगाडी जनावरांमार्फत ओढली जात असायची. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची मागणीही 1843 साली मोठ्या प्रमाणात झाली, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळांना ती धुडकावून लागली. पण बघा पुढे भारताशी व्यापार करणाऱ्या
व्यापार पेठांचा दबाव व लँकेशायर मधील कापड गिरणी मालकांचा दबाव यांमुळे तत्कालीन गव्हर्नर जनरल हार्डिंग्स यानबगा व्यापार उद्यमासाठी व संपूर्ण भारतावर नियंत्रण करण्यासाठी रेल्वे अनिवार्य आहे व भारतातील सपाट जमीन रेल्वे उभारणीस पूरक आहे असा अहवाल दिला. पुढे बघा, 1849 मध्ये इंग्लंड मधील काही खाजगी कंपन्यांशी रेल्वे उभारणीबद्दल करार केला. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी आणि ग्रेट इंडिया पेनन्सुला कंपनी या दोन कंपनी होत. या कंपन्यांशी केलेल्या करारातील काही महत्त्वाच्या तरतुदी बघा काय होत्या. पहिली म्हणजे रेल्वे यंत्रणा उभारणी व तिचं संचालन या उपयुक्त खाजगी कंपन्यांमार्फतच चालेल. दुसरं म्हणजे उपयुक्त कंपन्यांनी गुंतवलेल्या भांडवलदारांवर कंपनी 5% व्याज 99 वर्षांसाठी देईल. ईस्ट इंडिया कंपनी बघा वरती सांगितल्याप्रमाणेच कंपन्यांना मोफत जमिनी उपलब्ध करून देईल. ईस्ट इंडिया कंपनीनं रेल्वे तालमी व खर्चावरील नियंत्रण स्वतःकडेच ठेवले. कंपनीच्या टपालाची ने आण मोफत करावी लागेल. सैनिकी साहित्य आणि सैन्य यांची ने आण अत्यल्प दरात करावी लागेल. त्यानंतर आहे 99 वर्षानंतर कोणताही मोबदला न देता रेल्वेचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित होईल. तर अशा प्रकारच्या या तरतुदी केलेल्या होत्या. बघा, 1853 ला गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये बघा ठाणे ते मुंबई अशी रेल्वे धावू लागली. याच काळामध्ये 4 प्रमुख रेल्वे मार्गांची बांधणी करण्याचा कार्यक्रम देखील आखला गेला. 1869 पर्यंत बघा या सर्व करारानुसार 4255 मैलाचे रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात आले. रेल्वे मार्गाच्या निर्मितीचा खर्च अत्यंत महागडा असाच होता. 1869 साली गव्हर्नर जनरल लॉरेन्सने असं जाहीर केलेलं की बघा कोणत्याही कंपनीला करार न देता शासन स्वतःच पुढाकार घेऊन रेल्वे मार्ग बांधेल. 1880 पर्यंत 8494 म्हणजे 8494 मैल लांबीचे रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात आलेले होते. त्यानंतर पुढे आहे टपाल. बघा, मुघल काळापासून भारतात टपाल व्यवस्थेसाठी हलकारे पद्धत रूढ होती, पण तिला संघटित किंवा सुव्यवस्थित टपाल सेवा म्हणता येणार नाही. बघा, एका गावाहून दुसऱ्या गावाला टपाल नेण्यासाठी ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रथम सुव्यवस्थित अशा टपाल पद्धतीची मुहूर्तमेढ 1864 साली रोवली गेली. रेल्वेच्या विणलेल्या जाळ्यामुळे बघा टपाल खातं अल्प खर्चिक व अधिक सुसंघटित बनलं. 1864 मध्ये साधारणपणे 1/4 तोळा वजनाच्या टपालाला अर्धा आना म्हणजे 3 पैसे एवढी दर पद्धती निश्चित करण्यात आली. तत्पूर्वीचे टपाल दर मात्र बघा सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचेच होते, कारण कलकत्ता ते मुंबई पर्यंतचा टपाल खर्च 1 रुपया लागत असायचा. पण 1864 सुधारणेनुसार अर्धा आना हा खर्च दर सार्वत्रिक करण्यात आला. 1874 पर्यंत बघा तार यंत्रणा विकसित करण्यात आली. कलकत्ता ते आग्रा ही 800 किलोमीटर लांबीची तार यंत्रणा विकसित करण्यात आली, जिचा खर्च आहे 1 मैलाला 50 पौंड. बघा, 1870 पर्यंत ही तार यंत्रणा लाहोर ते पेशावर पर्यंत वाढविण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटिश शासन पद्धतीचे जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या चांगले परिणाम झाले त्यापैकी बघा टपाल यंत्रणेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एक संध कमी खर्चिक सूत्रबद्ध सुव्यवस्थित अशा टपाल खात्याचं श्रेय ब्रिटिशांनाच जातं. त्यानंतर पुढे आहे बघा कायदा व सुव्यवस्था. बघा, ब्रिटिश पूर्व काळामध्ये भारतीय समाज जीवन अत्यंत असुरक्षित बनलेलं होतं. भारतात जसं जसं म्हटलं जातं की 12 कोसावर भाषा बदलते, त्यानंतरच भारतभर कायद्यांच्या संदर्भात कोणतीही एक वाक्यता नव्हती व कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रभावी यंत्रणा देखील नव्हती. कंपनी सरकारच्या काळात कायदा व न्यायव्यवस्थेच्या क्रांतिकारी सुधारणा देखील
घडवून आणाव्यात आणण्यात आल्या. ठग आणि पेंढाऱ्यांनी भारतीय समाज जीवनावर आपली दहशत निर्माण केलेली होती. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या 1814 ते 1816 या काळात पेंढाऱ्यांचा उदय, उत्पत्ती या सर्वांचा सांगोपांग अभ्यास केला गेला होता. औरंगजेब आणि मराठ्यांच्या राजवटीतच हे पीक फोफावलं होतं. यात बघा, हिंदूंचा देखील समावेश होता, तसंच मुसलमानांचा देखील समावेश होता. निजाम, शिंदे, होळकर यांच्या सैन्यात देखील पेंढारी होते. ब्रिटिशांनी अगदी कठोरपणे या पेंढाऱ्यांची कत्तल करून त्यांचा बंदोबस्त केला. यामुळेच बघा, साहेबांच्या राजवटीमध्ये कुशाळ काठीला सोने बांधून यात्रेला निघावं ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया या संदर्भात अत्यंत मार्मिक ठरणारी अशीच आहे. ब्रिटिशांनी 1833 सनरी कायद्यामध्ये गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात कायदेमंत्र्यांची भर घातली. 1834 मध्ये कायदा मंत्री मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन देखील नेमण्यात आलं. बघा, त्यापूर्वीच्या भारत हिंदूचे कायदे वेगळे, मुसलमानांचे कायदे वेगळे अशी परिस्थिती होती. यामध्ये पुन्हा कंपनीच्या कायद्यांची भर पडल्यामुळे अराजक सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. पण बघा, कंपनी सरकारनं ही परिस्थिती अत्यंत कुशलपणे हाताळली. हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी कायद्यांची निर्मिती करण्यात आली. 1861 सर्वप्रथम भारतात पोलीस प्रशासनाची सुरुवात झाली. त्याचं श्रेय बघा ब्रिटिशांकडेच जातं. या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतासाठी पोलीस महानिदेशकाचे पद देखील निर्माण करण्यात आले, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षकाचं पद निर्माण करण्यात आलं. बघा, पोलीस प्रशासनावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचं नियंत्रण अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर भारतीय दंड संहिता, भारतीय नागरी प्रक्रिया संहितेची सुरुवात करण्याचं जे श्रेय आहे ते अपरिहार्यपणे ब्रिटिशांकडेच जातं. संपूर्ण देशासाठी एकच कायदा लागू झाला. विशिष्ट वर्गाला बघा, विशेष अधिकारांचं वरदान असलेल्या येथील समाजाला कायद्यापुढे समानता यासारख्या साऱ्यांनाच समान पातळीवर आणणाऱ्या संकल्पनांची ओळख देखील भारतीयांना ब्रिटिशांनीच करून दिली. आणि अशा प्रकारे कायद्याच्या क्षेत्रातील गोंधळाची परिस्थिती, सार्वजनिक जीवनातील अराजक व असुरक्षितता या बाबी कंपनी शासनाने दूर केल्या. ब्रिटिशांचा आर्थिक धोरण भारताच्या शोषणाचे जरी असले तरी बघा, तिच्या राजवटीत आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ब्रिटिशांनी आपल्या बरोबरच पाश्चात्य देशातील अनेक सुधारणा आणल्या. न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल करून कायद्याचं स्वरूप बदललं. रेल्वे, टपाल, तार यंत्रे यांसारख्या साधनांमुळे बघा, विनासायास संपर्क साधण्याची सोय झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे भारतात एक संधी सामाजिक जीवन सुरू झालं. यातूनच राष्ट्रीय एकात्मतेच्या तत्वाला आणि राष्ट्रवादांच्या विचारसरणीला आकार प्राप्त झाला. तर बघा, थोडक्यात आपण याची सारांश स्वरूपात माहिती घेऊयात या प्रकरणाची. इंग्लंडमध्ये बघा, प्रथमतः औद्योगिक क्रांती घडून आली. इंग्लंडची दमट हवा, इंग्लंडमधील लोखंड व दगडी कोळशाच्या खाणी, इंग्लंडमधील नवोदित भांडवलदार वर्ग, शास्त्रज्ञांनी लावलेले कापड उद्योगातील शोध इत्यादी कारणांनी इंग्लंडमध्ये प्रथमच औद्योगिक क्रांती घडून आली. वसाहतीपासून इंग्लंडला कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात होत असायचा, तर पक्का माल इंग्लंड भारतात निर्यात करत असायचा. बघा, पाश्चात्य संस्कृती, युरोपीय भाषा, ख्रिस्ती धर्म, युरोपीय चालीरीती, सामाजिक व राजकीय संघटना इत्यादी गोष्टी नव्या जगात आणल्या. 1757 प्लासीच्या लढाईपासून ते 1857 स्वतंत्र समरापर्यंतच्या एकूण बघा 100 वर्षातील कंपनीच्या सत्तेचे भारतावर आर्थिक, सामाजिक व राजकीय परिणाम झाले. भारतीय जनतेच्या राष्ट्रभावनेचे प्रतिबिंब 1857 उठावात दिसले. ब्रिटिशांच्या मते बघा, 1857 घटना म्हणजे शिपायांचा उठाव, तर सावरकरांच्या मते बघा, भारतीयांची मते ते स्वतंत्र युद्ध होते. तैनाती फौजेद्वारा दत्तक वारस नामंजूर तत्वाने ब्रिटिशांनी भारतात अनेक संस्थाने खालसा केली. भारतीयांना तुच्छ लेखणे, भारतीय बाजारपेठांचा
इंग्लंड देशाच्या हितासाठी वापर करणे, लष्करात भारतीयांना उच्च पदस्थी जागा न देणे, बराकपूर छावणीत बंदुकीच्या काडतुसांना गाई व डुकराची चरबी लावल्याची बातमी इत्यादी कारणांनी बघा 1857 चा जो उठाव आहे तो उठाव घडून आला. भारतीयांच्या असंतोषाचं भारतीयात ऐक्याची भावना वाढली. भारतीयांना भावी स्वातंत्र्याची चाहूल लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, निशस्त्र प्रतिकार मार्गाचा अवलंब इत्यादी महत्वपूर्ण घटना या घडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ब्रिटिश वसाहतवाद या घटकामध्ये बघा आपण औद्योगिक क्रांती आणि वसाहतवाद, ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक, धार्मिक व सामाजिक प्रभाव कशा प्रकारचा होता, त्यानंतर 1857 च्या उठावाची माहिती आणि ब्रिटिश वसाहतवादाची विधायक बाजू या सर्व बाबींची आपण ब्रिटिश वसाहतवाद या घटकामध्ये माहिती घेतलेली आहे. ब्रिटिशांचा आर्थिक धोरण आणि राजकीय विचार प्रवाह हा घटक अभ्यासणार आहोत. बघा हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला ब्रिटिशांची अर्थनीती आणि राष्ट्रीय आंदोलनाचा संबंध स्पष्ट करता येईल. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन काळातल्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांची माहिती समजेल. दादाभाई नौरोजींनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला दिलेल्या प्रेरणेबाबतची माहिती समजेल. महात्मा फुलेंनी दलितांसाठी केलेल्या कार्याची ओळख, त्याचप्रमाणे प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज आणि आर्य समाज यांच्या कार्याची माहिती समजेल. रानडे यांच्या उदारमतवादी दृष्टिकोन आणि लोकमान्य टिळकांचं राष्ट्रीय आंदोलनासाठी जहाल मत प्रवाहाचं नेतृत्व याबद्दलची देखील माहिती आपल्याला ब्रिटिशांचा आर्थिक धोरण आणि राजकीय विचार प्रवाह हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला समजणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा देशाचं आर्थिक धोरण हे आर्थिक सिद्धांतांवर आधारलेलं नसावं, तर ते त्या देशाच्या गरजांवर आधारलेलं असावं. या व्यवहारमान्य उक्तीकडे ब्रिटिशांनी मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. बघा आयात निर्यात धोरणानं भारतातील अधिकाधिक संपत्तीची ब्रिटिशांनी कशी लूट केली हे या घटकातून आपल्याला समजेल. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे आणि त्यांच्यासाठी राबविलेल्या विस्तारवादी धोरणामुळे ब्रिटिशांविषयी भारतीयांच्या मनात असंतोष होता. दादाभाई नौरोजींनी ब्रिटिशांच्या धनपिपासू वृत्तीची कठोर टीका केलेली होती. बघा बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना त्यांनी स्थापन केली आणि हिंदी राजकारणाचा पाया घातला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. नव्या जुनांचा समन्वय करत सामाजिक सुधारणांचं कार्य केलं. महाराष्ट्रातील प्रार्थना समाज व आर्य समाज आणि बंगालमधील ब्राह्मो समाज या संबंधातली आपली विस्तृत माहिती आपल्याला ती घेता येईल. बघा काँग्रेसच्या राजकारणात वैचारिक व तात्विक अधिष्ठान देण्याचं जे श्रेय आहे ते न्यायमूर्ती रानडेंना द्यावं लागेल. पाश्चात्य उदारमतवादाने त्यांना मोहिनी घातली होती. भारतीयांनी देखील ब्रिटिशांप्रमाणेच संवैधानिक मार्गच अनुसरावा यावर कटाक्ष होता त्यांचा. स्वदेशी, बहिष्कार, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण या बाबतीमध्ये लोकमान्य टिळकांचे विचार भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या काळामध्ये दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन कसं ठरेल याबाबतचे विचार स्पष्ट होतील. तर आता आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण ब्रिटिशांचं आर्थिक धोरण ते पाहूया. बघा संस्थानिक खालसा करण्याच्या धोरणामुळे संस्थानिक नाराज होते. प्रशासकीय सुधारणांना जुळवून घेणे लोकांना अवघड बनत होत. कायद्याचं अधिराज्य यांच्यासारख्या सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा वतनदार जमीनदारांना मानवणाऱ्या नव्हत्या. या सर्व सुधारणांचे परिणाम बघा विशिष्ट वर्गावर होत गेले. पण ब्रिटिश अर्थनीतीने मात्र समाजातील सर्व घटकांना नाबवलं हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही. त्यानंतर आता आपण ब्रिटिश पूर्व काळातली जी भारताची आर्थिक स्थिती होती तर ती स्थिती आपण पाहूयात कशी होती. बघा अनेक पाश्चिमात्य विद्वानांची अशी मत होती की भारतात इतर देशांच्या तुलनेनं मागासलेला भारत देश नव्हता.
तर तो अतिशय समृद्ध श्रीमंत असा देश होता। प्रसिद्ध इतिहास तज्ञ मुरलन यांनी बघा भारत विषयीचं असंच मत व्यक्त केलेलं होतं। बंगाल मधील मुर्शिदाबाद शहर पाहिल्यानंतर आश्चर्याने तोंडक बोट घालून लॉर्ड क्लाइव्ह उद्गारले होते की हे शहर तर लंडन पेक्षा देखील समृद्ध आहे। यावरून आपणास भारताच्या आर्थिक क्षमतेची कल्पना येईल। बघा, लोखंड, पितळ, तांबे इत्यादी खनिज पदार्थांच्या संदर्भात भारत समृद्ध तर होताच, परंतु त्या काळी भारतात जहाज बांधणीचे कारखाने देखील होते। तुर्कस्तान, अरेबिया, पर्शिया यांच्याशी आपलं वाणिज्य व व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले होते। 1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर मात्र भारताची आर्थिक स्थिती बिकट बनत गेली आणि याला निर्विवादपणे ब्रिटिश जबाबदार होते। त्यानंतर पुढे आता आपण या ब्रिटिशांचं कापड विषयक आयात निर्यात धोरण पाहूया। बघा, ब्रिटिशांचं आयात निर्यात धोरण स्वकीयांसाठी अनुकूल तर भारतीयांसाठी मात्र अत्यंत प्रतिकूल असंच होतं। ईस्ट इंडिया कंपनी भारतातील वस्तूंची खरेदी करताना मूळ किमतीच्या 1/4 दराने विकत घेत असे आणि तीच वस्तू 5 पट अधिक दराने विकत असायची। सन 1818 ते 1836 दरम्यान बघा, इंग्लंड व भारत यांच्यातील परस्पर निर्यातीचे प्रमाण 1:5200 असं होत। बघा, कापड उद्योगाची अवस्था देखील अशीच औन्नत करून ब्रिटिशांनी हजारो कामगिरांना अक्षरशः देशोधडीला लावलं। भारतातील कंपनीच्या संचालक मंडळानं 1769 मध्ये अशी नीती अवलंबली की ज्यामुळे भारतातील मलमल आणि तलम कापडावर अनुक्रमे 27% आणि 71% एवढा अबकारी कर लागू झाला। आणि एवढंच नाही तर भारतीय तलम कापडावर इंग्लंडमध्ये बंदी घालण्यात आली। या उलटच भारतात येणाऱ्या ब्रिटिश कापडावर 3.5% तर बघा वुलन कापडावर 2% एवढा निर्यात कर लावला जात असायचा आणि हाच निर्यात कर भारतीय मालासाठी 20 ते 30% पर्यंत द्यावा लागत असायचा। ही निर्यातदारातील तफावत येथील कापड उद्योगासाठी मारक ठरली। 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत कापड आणि रेशमाची निर्यात पूर्णतः ठप्प झाली। लाखो कारागिरांच्या पोटावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली। 1824 मध्ये केवळ 6 लाख यार्ड कापड भारतात येत होत। 1837 पर्यंत 64 लाख यार्ड एवढं कापड भारतात येऊ लागलं। दरम्यानच्या काळामध्ये बघा, ढाक्याची लोकसंख्या 1.5 लाख होती, ती केवळ 20,000 एवढी शिल्लक राहिली। उद्योग धंद्यांसंबंधी ब्रिटिश राज्यकर्त्यांची नीती अभ्यासल्यासच तिचं शोषक स्वरूप होत। मुक्तद्वाराचं धोरण स्वीकारल्यामुळे ब्रिटिश मालाला भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली, पण बघा भारतातील मालापुढे मात्र या स्पर्धेत टिकून राहण्याचे अशक्यप्राय आव्हान उभं करण्यात आलं। भारतातील लोह व पोलाद उद्योगांची देखील ब्रिटिशांनी व्यवस्थित वाताहात केली। ब्रिटिश पूर्व काळातून येथे उन्नत असा लोह व पोलाद उद्योग होता, पण ब्रिटिश उद्योगाला चालना मिळावी म्हणून भारतातील लोह व पोलाद उद्योग जमेल तेवढे खच्चीकरण करण्यात आले। त्यानंतर आता पुढे ब्रिटिशांचं शेतीविषयकचं धोरण बघूयात कसं होतं। बघा, भारतीय शासनाची सूत्र कंपनीकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाली। त्यावेळी कृषी विषयक समस्यांनी उग्र स्वरूप धारण केलं होतं। बघा, या समस्या म्हणजे कंपनी सरकारनं ठेवलेला वारसा होता आणि हा वारसा तसाच अबाधित ठेवण्यास ब्रिटिशांनी प्राणपणाने प्रयत्न केला, असेच खेदाने म्हणावंस वाटेल। बघा, इंग्रजांना भारतात जमिनींच्या खरेदीची परवानगी म्हणजेच भारतीय शेतीच्या अधोगतीचा काळाकुट्ट इतिहासच आहे। इकडे जेव्हा चहा, कॉफी, निळीचे मळे जोपासण्याची परवानगी ब्रिटिशांना देण्यात आली, साधारणतः बघा 1833 तो काळ असेल, नेमकी याच वेळी वेस्ट इंडिज मधील गुलामगिरीची पद्धत रद्द करण्यात आली आणि तेथील गुलाम बाळगणारा वर्ग
आता येथे येऊन शेत जमीन बाळगणारा झाला, किंबहुना मळेवाला झाला। नियतीचा हा अजब योगायोगच आपल्याला म्हणावा लागेल। कारण बघा, वेस्ट इंडीज मधील गुलामाची जागा तेथील शेतकऱ्याने घेतली, एवढंच विशेषतः नेळीच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी ज्या अमानवी पद्धतीनं व्यवहार केला गेला तो ब्रिटिश शासन पद्धतीतील सर्वात काळेकुट्ट प्रकरण म्हणून ओळखलं जातं। इतर शेतकऱ्यांची अवस्था देखील हलाखीचीच बनलेली होती। प्रचंड शेतसारा आणि शेती विरोधी धोरणाचा परिपाक असा झाला की भारतीय शेतकऱ्यांस दोन वेळचं जेवण देखील महाग झालं। अनेक पिढ्यांपासून ज्यांनी जमिनी कसल्या होत्या त्यांना केवळ जमिनीची मालकी असणाऱ्या वैध कागदाच्या अभावी त्या जमिनीतून बेदखल करण्यात आले। 1857 सालच्या बंडाच्या केवळ 5 वर्ष आधी अंदाजे 20,000 लोकांच्या जमिनी केवळ एका कागदाच्या चिटोऱ्या अभावी हिरावून गेल्या गेल्या। 1888 सालच्या दुष्काळ आयोगाच्या अहवालात शेतकऱ्यांच्या दरिद्र्याची इतकी भयावह आकडेवारी नमूद करण्यात आली होती की हा अहवाल भारतीय नेत्यास पाहू देण्यास लॉर्ड डफरीन नकार दिला। किंग्सले डेव्हिस सारख्या अर्थतज्ञानं शेतकऱ्यांच्या या अवनत अवस्थेचं खापर ब्रिटिशांच्या माथीच फोडलं होतं। भारतीय शेतकऱ्यांविषयी अनास्था आणि ब्रिटिशांचे शोषक धोरण हीच शेतकऱ्यांच्या दैनावस्थेची प्रमुख कारण होती। त्यानंतर पुढे आता आपण ब्रिटिशांची भारतास दरिद्र करण्याची नीती पाहूया। बघा, ब्रिटिश शासनाकडे उदारपणे पाहणाऱ्या दादाभाईंसारख्या ऋषी तुल्य व्यक्तिमत्वाचं पित्त देखील या अर्थनीतीनेच खवळलं। बघा, हा लुटीचा किंवा द्रव्य हरणाचा सिद्धांत आर सी दत्त, जी व्ही जोशी, मदन मोहन मालवीय, दिनशा बादशा इत्यादींनी उचलून धरला। वेल्टी कमिशन समोर साक्ष देताना गोखल्यांनी ब्रिटिशांचे आर्थिक नीतीचे वाभाडेच काढले। आता पुढे आपण दादाभाई नवरोजी यांचा आर्थिक शोषणाचा सिद्धांत पाहू। बघा, राजधर्मापेक्षा देखील व्यापार धर्म ब्रिटिशांनी नेहमीच महत्वाचा मानला। ब्रिटिश साम्राज्याची जगभर पायाभरणी करताना जी मुलुखगिरी केली ती देखील बघा व्यापाराच्या आधारावरच। ब्रिटिश राज्यकर्ते असले तरी त्यांचा मूळ पिंड हा व्यापाराचाच होता। त्यांची मुलुखगिरी व्यापारी, त्यांची नीतिमत्ता व्यापारी आणि त्यांचा धर्म देखील व्यापारीच। बघा, तिथल्या अर्थव्यवस्थेशी समरस होऊन जाण्याची इतर नेत्यांची परंपरा ब्रिटिशांनी मात्र मोडीत काढली। एवढंच नाही तर बघा, ब्रिटिशांनी प्रस्थापित असलेली अर्थव्यवस्था मुळापासून उकडून टाकून तिला पंगू बनवलं। इंग्लंडमध्ये नव्याने उदयाला येत असलेल्या व्यापारी वर्गाचा वर चष्मा ब्रिटिश संसदेवर प्रस्थापित होऊ लागला। सन 1832 मध्ये इंग्लंडच्या संसदेने केलेल्या काही नव्या सुधारणा देखील यासाठी कारणीभूत ठरल्या। याच काळात इंग्लंडचं राज्य म्हणजे भारतासाठी वरदानच होय। बघा, असा सुसंघटित प्रसार देखील भारतात सुरू झाला आणि यातूनच तन मन धनाने आपली राजनिष्ठा इंग्रजांच्या पायी वाहणारा एक वर्ग देखील हिंदुस्थानात उदयाला येत होता। राजकीय गुलामगिरीपेक्षा देखील क्रूर अशा आर्थिक गुलामगिरीचं पाश याच काळात भारतीयांच्या भोवती घट्ट आवळलं जात होतं। त्याचबरोबर ब्रिटिश आपल्या न्यायप्रियतेचा डंका देखील मोठ्या जोशात वाजवित होते। पण या प्रचारातील कुटील अंतस्थ हेतू ओळखणारे पितामह दादाभाई नवरोजींनी ब्रिटिशांच्या या आर्थिक पिळवणुकीचं तर्कशुद्ध विश्लेषणच भारतीयांसमोर ठेवलं। बघा, ब्रिटिशांच्या कृष्णकृत्याचा पाढाच त्यांनी भारतीयांपुढे वाचला आणि त्यांचे गोडवे गाणाऱ्यांचा भ्रमाचा भोपळा फोडला। काल मार्क्सने देखील म्हणूनच भारतीय ब्रिटिश अर्थपद्धतीला डुकराची उपमा दिली होती। दादाभाईंनी या रक्तपिपासू लुटीचा कर्मकहाणी वेळोवेळी भारतीयांच्या कानावर तर घातलीच, पण हेच आपले जीवित कार्य देखील मानलं। 1825 साली मुंबई येथे एका पारशी कुटुंबात जन्मलेल्या दादाभाई नवरोजींचा सुरुवातीला ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास होता,
पण बघा हळूहळू त्यांचा भ्रमनिरास होत गेला. रास्त गोफ्तार म्हणजे सत्यवादी या साप्ताहिकातून त्यांनी ब्रिटिशांच्या धनपिपासू वृत्तीचा कठोर शब्दामध्ये निषेध केला. बॉम्बे असोसिएशन सारख्या पहिल्या राजकीय संघटनेच्या स्थापनेत देखील दादाभाईंचा सिंहाचा वाटा होता आणि या साधनांद्वारेच त्यांनी हिंदी राजकारणाचा पाया घातला. दादाभाईंनी 1852 पासून 1906 सालापर्यंत म्हणजेच बघा उनीपुरी 55 वर्ष हिंदी राजकारण केलं. पुढील पिढीनं विश्वास ठेवावा असं कोणतं संचित ब्रिटिशांनी ठेवलं नाही असं त्यांचं मत बनलं. त्यानंतर आता या दादाभाई नौरोजींचा लुटीचा सिद्धांत पाहूयात. बघा ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर आयुष्याच्या शेवटच्या पर्वापर्यंत विश्वास असणाऱ्या या पितामह दादाभाई नौरोजींनी साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य हेच आपलं अंतिम ध्येय मानलं आणि या ध्येयाच्या प्राप्तीसाठी चळवळ करा आणि अखंड चळवळ करा असा मूलमंत्र त्यांनी भारतीयांना दिला. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवून देखील त्यांना प्रकर्षाने असंच वाटत होतं की इंग्लंडचे हिंदुस्थानाशी असलेलं वर्तन इतर देशांशी असलेल्या वर्तनापेक्षा भिन्न असत आहे. हिंदुस्थानचा अबुद्धे करण्याऐवजी अदब पतनातच ब्रिटिश शासन धन्यता मानित आहे. इतरत्र विचारी न्यायप्रिय आणि सहनशीलतेला वाव आणणारे इंग्रजी शासन लुटीलाच सनदशीर मानत आहे. साधारणतः बघा 1851 ते 1871 सालापर्यंतचा कालावधीचा आढावा घेऊन दादाभाईंनी ब्रिटिश शासनाची कर्मकहाणी सांगितलेली आहे. ब्रिटिशांच्या विदारक लुटीचे चित्र स्पष्ट करण्यासाठी बघा त्यांनी काही माहिती सादर केली. हिंदी जनतेचे दरडोई वार्षिक उत्पन्न केवळ 20 रुपये एवढे मामूली आहे. खेदजनक गोष्ट अशी की बघा सरकार तुरुंगातील कैद्यांसाठी जो दरडोई खर्च करते त्याहून देखील हे कमी आहे. ब्रिटिशांनी शतकाच्या प्रारंभी ही लूट दर सात 30 लक्ष पौंड या प्रमाणे केली. ती म्हणजेच बघा शतकाच्या मध्यावर येईपर्यंत 3 कोटी पौंड एवढी झालेली आहे. 1893 साली इंग्लंडमध्ये प्रवाहित होणारी धनसंपदा 25 करोड एवढी होती तर 1897 साली हाच प्रवाह 359 करोड एवढा झाला होता. 1905 ला बघा दादाभाईंनी असं घोषित केलं होतं की हा प्रवाह वर्षाला 515 करोड एवढ्या वेगानं इंग्लंडकडे प्रवाहित होत आहे आणि या लुटीने भारतीयांच्या अवस्था अत्यंत दयनीय व केबिलवाणी केलेली आहे. ब्रिटिशांच्या या संपत्तिक अवहेलनाचे स्वरूप दुहेरी असल्याचं दादाभाईंना वाटत. ते कशा प्रकारे बघा युरोपियन अधिकारी वर्ग जो पैसा कमावून विलायतेला पाठवत आहे तो व त्याबरोबरच इंग्लंडमधील नेमलेल्या लोकांना जो पगार व पेन्शन दिली जाते ते. त्यानंतर आहे युरोपियन व्यापारी जो पैसा कमावतात त्यातून तेथे होणारा भांडवल लक्ष व युरोपात होणारा भांडवल संचय यातून होणारं शोषण. यामुळेच बघा दादाभाईंना वाटतं की शासकीय नोकरवर्ग ब्रिटिश नेमण्यापेक्षा हिंदीच नेमावा. त्यामुळे ते कमी खर्चिक तर होईलच, त्याचबरोबर हा पैसा देखील पुन्हा भारतीय बाजारपेठेतच खेळेल. परदेशात जाणारे हे परकीय भांडवल म्हणजे भारताचं रक्त शोषणच आहे आणि हे शोषण थांबेपर्यंत भारतीयांची उन्नती नाही. शोषणाचं हे सत्र येथेच थांबत नाही तर बघा हिंदुस्थानाला आता एक नवीनच धोका संभवतो आहे. तो असा की या देशाच्या भूभागावरील धनशोषण करून ब्रिटिशांचं समाधान होईन असं झालं आहे तर त्यांचे डोळे आता भूगर्भातील संपत्तीकडे लागलेले आहे. इतिहास तज्ञ गझनीच्या मोहम्मदाने केलेल्या लुटीचे दाखले नेहमीच देतात. पण बघा गझनीच्या मोहम्मदाने 1812 केलेली लूट ब्रिटिश केवळ 1 वर्षाकाठी करत आहेत. ब्रिटिशांच्या लुटीची ही सततची भळभळणारी जखम अव्याहतपणे भारताचा रक्तपात करत आहे. आम्हा भारतीयांच्या जगण्या मरण्याची पर्वा न करता ब्रिटिशांची ही लूट इमानी इतबारे चालूच आहे. त्यासाठी ब्रिटिश शासनाची कान उघडणी करण्यासाठी
दादाभाई मागे पुढे पाहत नाहीत। ते म्हणतात, तुमचं वैभवशाली साम्राज्य हिंदी लोकांच्या पैशावर व रक्तावर उभे आहे। या नियमित रक्तस्रावामुळे हिंदुस्थान मात्र मृत्यूपंथाला लागला आहे। अशा प्रकारे दादाभाईंनी भारतीयांच्या शोषणाचं वास्तविक चित्रण करून राष्ट्रीय आंदोलनाला सैद्धांतिक आधारच मिळवून दिला आणि अशा प्रकारे ब्रिटिशांच्या द्रव्य हरणाची व्यवस्थित मांडणी करून त्यांनी एका प्रकारे भविष्यातील स्वातंत्र्य आंदोलनासाठी वैचारिक बेगमीच करून ठेवली। बघा, ब्रिटिश राजवट आपणच भारतीयांच्या जीवित वित्ताचे ठेकेदार असल्याचा जो दावा करते तो कसा भ्रामक व पोकळ आहे हेच दादाभाईंनी त्यांच्या माहितीतून स्पष्ट केलेलं आहे। बघा, या ठिकाणी कार्ल मार्क्स या जर्मन तत्ववेत्त्याशी दादाभाईंची तुलना करण्याचा मोह होतो। कार्ल मार्क्सने भांडवलशाहीचं विश्लेषण केलं आणि भांडवलशाहीतच तिच्या विनाशाची बीज पेरली गेली हे सप्रमाण सिद्ध केलं। तर बघा, दादाभाईंनी साम्राज्यवादाच्या अरिष्टात तिच्या विनाशाची बीज कशी आहेत हे सांगतवारपणे मांडलं। या विनाशमूलक प्रवृत्तींवर स्वराज्य हेच रामबाण औषध असल्याचं दादाभाईंना वाटतं। बघा, दादाभाईंनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला नैतिक व आर्थिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं। दादाभाईंच्या या द्रव्य शोषणाच्या सिद्धांतावर अनेकांनी टीका देखील केली आणि त्या टीकेचा रोख असा होता की ब्रिटिश अधिकाऱ्यांवर जो खर्च केला जातो तो फुकट केला गेला असं म्हणता येईल। बघा, ब्रिटिश राजवटीने प्रस्थापित केलेली शांतता कवडीमोल आहे असं कसं म्हणता येईल? या स्वरूपाची टीका जरी दादाभाईंवर होत असली तरी बघा, त्यांनी केलेल्या कार्याची महती निश्चितच कमी होणार नाही। आपला द्रव्य शोषणाचा सिद्धांत मांडून वेळोवेळी राज्यकर्त्या वर्गाला विवेकाची आठवण करून देणारे दादाभाई भारतीय राष्ट्रीय आंदोलनातील जहाल व मवाळ या दोन्ही मतप्रवाहांना सारखेच आदरणीय होते। बघा, ब्रिटिशांच्या लुटीचे जे तत्वज्ञान त्यांनी मांडले त्या आधारावरच भविष्यातील अनेक पिढ्या या अन्यायाविरुद्ध सर्वसंघ परित्यागासाठी तयार झाल्या। 1906 साली ब्रिटिश राजवटी विषयी त्यांनी काढलेले उद्गार बघा कशा प्रकारचे होते। बघा, त्यांनी म्हटलंय की मी माझ्या प्रयत्नांना सुरुवात केल्यापासून माझी इतके वेळा निराशा झालेली आहे की त्यामुळे दुसऱ्या एखाद्याचं काळीज फुटून गेलं असतं आणि मला अशी देखील भीती वाटते की ते त्याने बंड देखील केलं असतं। चिकाटी या एका शब्दाचं दडपण असल्यामुळं व तो गुण मी माझा धर्म मानल्यामुळे मी हताश झालो नाही, तर अशा प्रकारचे उद्गार जे आहेत ते त्यांनी काढलेले आहेत।